2023 आता जी सीजन या मैदान आपण पाहिलं त्या स्पर्धेचा चॅम्पियन संघ कानपोली संघ मैदान खेळतोय, नाणेफेकी जिंकली आहे, प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. आज वलवली गावातील सुप्रसिद्ध डीजे वास्टर आमचे सँडी डीजे सूरज पाटील यांचा वाढदिवस आहे, त्यांना देखील आम्ही शुभेच्छा देतो. त्यानंतर आमचे कानपोलीचे जय पाटील यांचा देखील वाढदिवस आहे, त्यांचा देखील आम्ही भरपूर शुभेच्छा देतो. कानपोली विरुद्ध रोटपाली ही लढत, एका बाजूला परेश खडके आणि दुसऱ्या बाजूला 25 वर्षाचा क्रिकेटचा अनुभव सुधीर पाटील, एक वेगवान गोलंदाज. कदाचित आज आदेश मते या टीम मध्ये नाहीये, कारण मुरबीमध्ये ज्यावेळी फायनल सामना सुरू होता वाकलन विरुद्ध कानपोली, त्यावेळी आदेश मतेच्या कमरेत चमक भरली आणि कदाचित तो इंजर्ड आहे, त्यामुळे आज या मॅचमध्ये तो नाहीये आणि याचा बेनिफिट कदाचित मिळू शकतो रोटपाली टीमला. परंतु सुधीर पाटील, रोहित, त्यानंतर चेतन, कृष्णासारखे खेळाडू या टीममध्ये आहेत, हनुमान, एक चांगली फाईट होईल काय वाटतंय? नक्कीच नक्कीच, कारण जरी आदेश नसला तरी सुद्धा पहिल्या सामन्यात ज्या पद्धतीने आपण क्षेत्ररक्षण पाहिलं, गोलंदाजी पाहिली, फलंदाजी पाहिली, कानपोली संघाची जबरदस्त क्रिकेट दाखवला. पहिला चेंडू, बॅटची कडा घेऊन जाणार चेंडू, शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक तैनात होता, जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहिला, पहिला चेंडू, नक्कीच जबरदस्त गोलंदाजी सुधीर पाटील, कानपोली एक्सप्रेस. परेश खडके मागील सामन्याचा हिरो, द बाइकर मॅन, या वर्षी देखील भन्नाट फॉर्म मध्ये, त्याचे फेवरेट स्ट्रोक आपण पाहिले फाइंड लेग लॉन्ग लेग कडे, अगदी विकेटवरती कोसळतो, धडपडतो, परंतु मोठे फटके मारतो. आणि परेश खडकेची फॅन फॉलोइंग आपण कलंबोली रोटपाली या पट्ट्यामध्ये पाहिली तर भरपूर मोठी आहे, अनेक छोटी छोटी खेळाडू याचे फॅन आहेत. समोर केले फटका, परफेक्ट व्ही शेप मध्ये ऑन स्क्रीनच्या वर सुधीर पाटीलचं स्वागत, षटकार. हॅलो, तर जबरदस्त फटका ज्या वेगाने चेंडू आला त्या वेगाने फेकून दिला फलंदाज परेश खडके. पहिला चेंडू निर्धावाला, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर आपण षटकार पाहिला, 6 धावा पहिल्या 2 चेंडू मध्ये. पहिल्या चेंडूचा अभ्यास केला, पहिला चेंडू 0, दुसऱ्या चेंडूवर षटकार. आपण जेव्हा चांगला बॅटल पाहतो ना ताकदवर टीम मध्ये, तेव्हा एक खेळाडू नेहमी एकमेकाला रीड करतात, अभ्यास करतात, त्यानंतर मोठे फटके यांच्या बॅट मधून येतात आणि परेश खडके ती स्ट्रॅटर्जी वापरतोय. पटकट आहे विकेटवरती चेंडू, हा बॉल 0, एक बाजी तुम्हारी एक बाजी अमारी असं म्हणता येईल, कारण सुधीर पाटील म्हटलं ना तर अनुभवाचा खजाना, मुरबीच्या मैदानावर कॅप्टनशिप केली आणि तब्बल 5 बाईक जिंकणारा रायगडचा आणि पनवेल तालुक्याचा एकमेव संघ अर्थात कानपोली, भन्नाट फॉर्म मध्ये आणि टी शर्ट म्हटली ना कंगारू ऑस्ट्रेलिया, एक लकी टी शर्ट यावेळी देखील त्यांना प्राप्त झाली आहे. करण पाटील जेल सोडतोय, मी तर म्हणे संपूर्ण मॅच सोडली की काय, शॉर्ट थर्डमॅन कडे सरप्राईज, पकडो कॅच जितो मॅच. परेश खडके जी कॅप सोडली, हनुमान काय वाटतं तुम्हाला, बरसेल का परेश? नक्की, ज्या पद्धतीने कॅचेस विन द मॅचेस क्रिकेटमध्ये आपण बऱ्याच वेळेला पाहिलं, करंटचा प्रयत्न होता मात्र असफल ठरला, जीवदान मिळाला परेश खडकेला. सुधीर चांगली गोलंदाजी करतो, पहिला चेंडू निर्धावाला, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर मोठा फटका परेश याच्या बॅट मधून पाहिला, तिसरा चेंडू निर्धावाला, त्यानंतर मात्र ज्या पद्धतीने झेल घेण्याचा प्रयत्न केला होता असफल ठरला आणि जीवदान मिळाला परेशाला. बबुल भगत मैदानामध्ये एक घणाघाती फलंदाज, मैदानाची पाहणी करत असताना चारही बाजूला एखादा गॅप मध्ये फटका खेळण्याचा प्रयत्न करणार. टॅपिंग बॉल समोर केलेत बी डॉन कडे, नितीश पाटील, चांगली फिल्डिंग, फक्त एक धाव मिळेल. यंदा भरपूर फॉर्म मध्ये कानपोली संघ, याच मैदानावर चॅम्पियन पदक भूषवलं, लकी मैदान देखील त्यांच्यासाठी असेल. परंतु आज परेश खडकेचा झेल सुटलाय, कदाचित परेश खडकेने मोठे फटके खेळले तर मॅच खूप मोठी बनेल. आज 50 धावास कोणत्या टीमने बनवल्या नाही, ही आपण 7वी मॅच पाहतो, कदाचित येऊ शकतात परंतु कठीण आहे. सुधीर पाटील तयार, दिशा खराब, अगदी परफेक्ट, मी म्हणे लाईनच्या समोर चेंडू पडलाय आणि परेश खडके परेशान आहेत बघा, अगदी त्याने अंदाज घेतला की व्हाईट बॉल असेल, परंतु जावेद परिसर कल्याण ठाण्याचे ते अंपायर आहेत आणि खऱ्या अर्थाने डॉट चेंडूची घोषणा केली आणि ते परेश खडके थोडेसे अनसॅटिस्फाय. हनुमानजी शेवटचा बॉल होता आणि
ओवर समाप्ति। नक्की जबरदस्त गोलंदाजी पाहिली आपण सुधीर पाटील यांच्या माध्यमातून। पहिल्या षटकाचा विचार केला, सुधीर आगळावे आम्हाला सांगतात की संघ जाऊन पोहोचलाय बिनबाद 8 धावा। जरी परेशला जीवदान मिळालं, मात्र ज्या पद्धतीने मँडेटरी पॉवर प्लेचं षटक हाताळलं गोलंदाज सुधीरनं, चांगली गोलंदाजी केली या षटकात। येस, डेफिनेटली सुधीर पाटीलला षटकार बसला, तरी कमी धावांची इकॉनॉमिकल ओव्हर तुम्हाला इथे पाहायला मिळाली। जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत गप्प बसणार नाही अशी संकल्पना ज्याची असते तो नेहमी जीवनात यशस्वी होतो। आणि म्हणजे आज आपला मराठी भाषा दिन, अर्थात आपण नेहमीच म्हणतो की लाभले आमास भाग्य बोलतो मराठी, जात पंथ धर्म मानवतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी, मराठी भाषेचा अभिमान आणि स्वाभिमान मराठी महाराष्ट्राचा, अशी आपली मराठी भाषा वलता तशी वलवता येते। कदाचित आपण जर विचार केला, कवी कुसुमाग्रज याने अनेक कविता आपल्या मराठी भाषेवर लिहिलेत आणि आज मराठी भाषेचा आणि महाराष्ट्राचा आपल्याला भरपूर अभिमान आहे। नक्की ज्या पद्धतीने आज पाहिलं मराठी दिवस, नक्कीच भाषेचा दिवस आणि तितकीच चांगली स्पर्धा या मैदानात रंगते। पहिल्या षटकात 8 धावा आल्या, सुधीर पाटीलची गोलंदाजी पाहिली, नवीन गोलंदाज चेतन पाटील। लोपुलटा चेंडूटा चेंडू ट्रॅव्हल झालाय, कवरच्या वर्ण चेंडू वन बाउंड चेंडूला गॅदर करतोय, निखिल चेंडूला गॅदर करतोय, तोपर्यंत आली फक्त सिंगल। यात सल्लामी जोडी मैदानामध्ये परेश कटकेच्या बॅटमधून षटकार पाहिला, त्यानंतर देखील धावा येत नाहीये। कणपोली संघाची गोलंदाजी चांगली, अगदी प्रत्येक गोलंदाजाकडे व्हेरिएशन आहे, मिश्रित गोलंदाजी, टप्प्यावरती नियंत्रण आहे, कारण अतिशय नावा दिले गोलंदाज। आपण विचार केला विकेटवरती परफेक्ट ऑफ स्पिन, लेग स्पिन, अनेक प्रकारचे चेंडू त्यांच्या खात्यामध्ये आहेत, त्यामुळे रोटपाली संघासाठी थोडं कठीण देखील जाईल, परंतु रोटपाली संघ देखील कमी नाही आहे। एक संघ कणपोली याच मैदानावर चॅम्पियन ठरला, एक संघ रोटपाली जो तोंडरे नाईटमध्ये चॅम्पियन ठरला। दोन्ही संघांनी यावर्षी चॅम्पियन पदक नाईटमध्ये भूषवलंय, दोन्ही संघ ताकदवर आहे। कदाचित तुम्हाला एक चांगली आपण म्हणेल हाय वोल्टेज मॅच इथे पाहायला मिळेल। नक्कीच विचार केला तर दोन्ही संघ ताकदवर आहेत, तितक्या ताकदीने मैदानात उतरले आहेत। मात्र स्ट्राईक एंडला आपण परेश कडके ज्याला जीवदान मिळालंय तोच परेश, शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू होता, पूल केला, चेंडू ट्रॅव्हल झाला वाईड मिड विकेटला, नक्की चांगला प्रयत्न। क्षेत्ररक्षण अप्रतिम रोहित पाटील। आजचा विचार केला, पहिल्या सामन्यात सुद्धा कणपोळी संघानं प्रवीण सर जबरदस्त क्षेत्ररक्षण दाखवलं होतं, प्रीतम सुधीर पाटील यांच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण, क्षेत्ररक्षणाचा दर्जा मात्र उंचावलाय कणपोळी क्रिकेट संघानं। डेफिनेटली क्रिकेटमध्ये असं म्हणतात की मारने वाले से बचाने वाला सबसे बड़ा होता है, आणि इथे धावा वाचवणारा क्षेत्ररक्षक असतो। आपण म्हणतो की चीन की दीवार, जेवढी मजबूत आहे तेवढे मजबूत तुमची फिल्डिंग असेल तर निश्चित तुम्ही मॅच जिंकू शकता, आणि ती धावा वाचवण्याचा प्रयत्न टीम कणपोळीकडून पाहायला मिळते। बॉल तयार, स्लोवर बॉल, तेवढा चांगला टर्न, टप्प्यावरती नियंत्रण। चेतन पाटील म्हणताना कणपोळीचं भविष्य, चेतन पाटील, रोहित पाटील आणि बाला हे सारखे जे खेळाडू आहेत, निखिल नितेश, अगदी म्हणू शकतो की येणारे जे वर्ष आहेत कणपोळीसाठी सुखाचे असतील, कारण हे खेळाडू आत्ताच भरपूर फॉर्ममध्ये आहेत। नक्कीच आपण ज्या पद्धतीने कणपोळी संघाचा विचार केला, दरवर्षी नवनवीन चेहरे आपल्याला पाहायला मिळतात या संघात। मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, LB4ची अपील केली जाते, मात्र पंचांनी आपण पाहिलं हाईट फॅक्टर नक्कीच चेक केला आणि लेग बायच्या स्वरूपात मिळते एक धाव या चेंडूवर। स्ट्राईक एंडला आता मात्र पुन्हा एकदा परेश कडके, या एक धावे निश्चित संघ जाऊन पोहोचलाय, सुधीर आम्हाला सांगतात संघ जाऊन पोहोचलाय 11 धावा। क्या बात आहे, फक्त 11 धावा, परेश कडकेला शांत ठेवलाय, ज्याने एक षटकार जरी मारला तरी देखील धावा 11 बनल्यात, याचा अर्थ कणपोळी संघाची गोलंदाजी ताकदवर आहे। लेग कटर बॉल चेतनच्या खात्यामधून आपण पाहिला, लगातार व्हेरिएशन, शॉर्ट बॉल, रीट केलं बॉलला, पाठवून दिलं स्क्वेअर लेगच्या अगदी बाहेर सीमा पलीकडे, आउट ऑफ द पार्क, 4 रन। आपण आला असेल तर मंचावर यायचं आहे। 15 धावा धावपकी लागल्या, चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन करण्याचा प्रयत्न चेतनचा या चेंडूवर मात्र असफल ठरला। चांगला चौकार पाहिला परेश कडके, या परेशचा आपण जेल सोडताना पाहिलं होतं करणला पहिल्या षटकात, तो परेश मात्र कुठेतरी आक्रमक होण्याचा पवित्रा स्थापन करतोय।
मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू ट्रॅव्हल झालाय काऊ कोर्नरच्या क्षेत्रातून, चेंडू जातोय बॅक टू बॅक परेश खडकेच्या बॅट मधून, बॅक टू बॅक दोन चौकार पाहतोय. क्या बात है, करण पाटील ने के लिए एक चूक, सोडलेला एक झेल, त्यानंतर आले दोन खणखणीत चौकार आणि चौकारांची आतिषबाजी. हनुमान असं म्हटलं जातं की गरुडासारखा उंच उडायचं असेल तर तुम्हाला कावल्याची संगत सोडावी लागते. आज टेनिस क्रिकेटमध्ये भरपूर खेळाडू एक चर्चा करतात की मला टीममध्ये खेळायला घेत नाही, मला जागा मिळत नाही, थोडासा पॉलिटिक्स आहे. याचा विचार कधीच करू नका, तुम्हाला जेव्हा संधी मिळते ना तेव्हा तुम्ही टॅलेंट दाखवा. आज तुम्ही पाहिले असेल मयूर वाघमारे, अंगद पाटील आणि त्यानंतर प्रसन्न पाटील एका लो टीममधून ते ओपन टुर्नामेंटमध्ये गेले, हा त्यांचा टॅलेंट होता. कधीच तुम्ही तक्रार करू नका, कधीच कारणं देऊ नका, कारण कारण सांगणारे लोक यशस्वी होत नाही आणि यशस्वी होणारे लोक कधीच कारण सांगत नाही. तुम्ही कारण न सांगता केला, किती पॉलिटिक्स असू द्या, किती तक्रारी असू द्या, परंतु तुमचा खेळ दाखवा, जग तुम्हाला प्रसिद्ध करेल. नक्कीच आज टेनिस क्रिकेटचा विचार केला तर उंची गाठली आहे, भरपूर मोठी उंची गाठली आहे. तेवढीच पारितोषिकसुद्धा आपण ज्या ज्या पद्धतीने टेनिस क्रिकेटमध्ये पाहिलं, अगोदरच्या काळाचा विचार केला, 3000 पारितोषिक पहिल्या क्रमांकासाठी आले, ते पारितोषिक आता कुठेतरी 30 लाखापर्यंत पोहोचले. प्रवीण सर, पार्टनरशिप खूप मोठी आहे. परेश कटके आणि बबुल भगत, बबुल बबुल जो करताय पुरा पैसा वसूल आणि भन्नाट फॉर्ममध्ये, एकेकाली 5व्या नंबरवर उतरणारा फलंदाज आज पहिल्या क्रमांकावरती उतरतोय परेश सोबत. ही खूप मोठी फॉर्म मध्ये असणारी गोष्ट बबुलसाठी. बाला तयार, पहिला बॉल उडवण्याचा प्रयत्न, स्क्वेअर कट, अप्रतिम फटका, लजीज डीप कव्हर सीमारे का पार, आउट ऑफ द पार्क, 4 रन. पहिल्या षटकात 8 धावा आल्या सुधीरच्या गोलंदाजीवर, त्यानंतर दुसऱ्या षटकात चेतनच्या षटकात 2 चौकार आपण पाहिले, 11 धावा. आणि या षटकाची सुरुवात मात्र रोहन पाटील बाळा याच्या पहिल्या चेंडूवर चौकार आला. संघाची धावसंख्या 23 धावा, बिनबाद 23 धावा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न शॉर्ट थर्डमॅनला सुधीर पाटील, नक्कीच आपण पाहतोय चांगला प्रयत्न, अप्रतिम क्षेत्ररक्षण आणि निर्धाव चेंडूची सांगाता. कमबॅक करत असताना बाला पहिला चेंडू चौकार आला, त्यानंतर रेड बॅट्समन स्ट्रॅटर्जी वापरली, चेंडू थोडा पुढे केला, आपण म्हणू शकतो की लेंथ बॉल फेकला आणि इथे 0 धाव पाहू शकतो आपण. क्रिकेटमध्ये म्हटलं जातं कर्तृत्व कोणाकडून उष्ण मिळत नाही, ते तुम्हाला स्वतःला निर्माण करावं लागतं. उस्मान पटेल, किरण पवार, आकाश तारेकर या खेळाडूने क्रिकेटमध्ये नेतृत्व आणि कर्तृत्व निर्माण केलं आहे. खऱ्या अर्थाने त्यांची मेहनत आहे आणि त्या खेळाडूंचा संघर्ष आहे. बाला तयार, कटकेला बॉलला शॉट पाडलीकडे, अप्रतिम फिल्डिंग, डायरेक्ट हिटकरणचा माणूस, बॅकअपला कोणीच नाही. परेश कटकेचा रनअप खूप लांब गेलाय, फक्त इथे 1 धाव मिळेल. पार्टनरशिप भरपूर मोठी, कुठल्याच गोलंदाजाला विकेट मिळत नाही आणि धाव फलकावरती 1 धावा, 24 धावा धावफलकी लागल्या. चांगला प्रयत्न आपण पाहिला, करणच्या माध्यमातून चेंडू अडवला, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला, मात्र 24 धावा धावफलकी लागल्या. उर्वरित विचार केला पहिल्या सत्राचा तर 15 चेंडूंचा खेळ संपन्न झाला आहे. 15 चेंडू आणि 24 धावा कुठलीही गडी बाद झाले नाही आहे. कुठेतरी आक्रमक होताना पाहायला मिळेल का हे रोडपाली संघाचे दोन फलंदाज, सलामीचे एका बाजूला परेश कडके ज्याचा झेल सोडला होता 6 धावसंख्येवर, त्यानंतर मात्र नॉन स्ट्राईक एंडला बबुलच्या बॅटमधून आपण एक चौकार पाहिला. संघाची धावसंख्या 24 धावा, बिनबाद 24 धावा. शेवटचे 9 चेंडू बाकी असतील रोडपालीसाठी, कारण 24 चेंडूचा खेळ आहे, 15 चेंडू समाप्त, धावफलकावरती 24. दिल्ली बहुत दूर आहे, कदाचित मोठा टार्गेट बनवावं लागेल, कारण समोर कानपोली संघ ज्याने मुरबी नाईट रजनी गाजवली, एक बलाढ्य संघ. वॉट अ स्ट्रोक, बॅटच्या मधोमध मिडल ऑफ द बॅट, परेश कडकेचा कडक षटकार. स्टँड अँड डिलिव्हर, 108 मीटर लॉंग सिक्स,
लांब लचक फटका हनुमान बाउंड्री जरी 70 मीटर असली तरी हा फटका 108 मीटर वरती होता स्टैंड एंड डिलीवर काय जबरदस्त फटका पण पाहिला आणि बैट चा स्वीट साउंड संपूर्ण मैदान मध्ये ऐकायला आला नक्की ज्या पद्धतीने जीवदान मिळालं त्यानंतर मोठी फटकेबाजी दाखवली परेश कडकेनं आपण पाहिला बॅक टू ज्या पद्धतीने दोन षटकार दोन चौकार त्याच्या बॅट मधून आल्यात वैयक्तिक 22 या धावसंख्येवर खेळतोय परेश कडके स्ट्राइक एंडला संघाची धावसंख्या या 6 धावसंख्येने आपण पाहतोय 30 या धावसंख्येवर झेल सुटल्यानंतर दोन चौकार आणि एक षटकार परेश कडकेच्या बॅट मधून आले अर्थात 14 धावा झेल सुटल्यानंतर त्याच्या बॅट मधून आल्या कुठे ना कुठे थोड्याशा मागड्या ठरतील त्या कानपोली टीमला जिंकण्याची मजा तेव्हाच येते जेव्हा सर्वजण तुमच्या हारण्याची वाट पाहतात खरं तर हे क्रिकेट असं खेळ हनुमान आपण म्हटलं ना की कॅच सुटल्यानंतर तो खेळाडू नेहमी मॅच विनर बनतो अनेक वेळा पाहिल्यात आपण आयसीसी क्रिकेटमध्ये पाहिला रोहित शर्माचा झेल 5 धावसंख्येवरती सोडला होता आता वन डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा हाय स्कोर रेकॉर्ड रोहित शर्माच्या नावावरती 265 धावेचा कौतुकास्पद असेल आणि झेल किती महत्त्वाचा असतो क्रिकेटमध्ये नक्कीच कॅचेस विन द मॅचेस म्हणून ओळखलं जातं आणि त्याच पद्धतीने आपण पाहिलं चांगली फटकेबाजी करतोय परेश कडके वैयक्तिक आपल्या संघासाठी चांगलं कामगिरी करतो या मैदानात खेळपट्टीचा विचार केला चांगली खेळपट्टी पाटा खेळपट्टी तेवढी चांगली गोलंदाजी या खेळपट्टीवर होते तेवढी चांगली फलंदाजी होते मात्र विचार केला तर संघ आपण पाहिला 30 या धावसंख्येवर 30 धावा जाळ्यात कुठलाही गडीबाद झाला नाही प्लस पॉईंट असेल रोडपाली संघाचा कानपोली विपक्ष रोडपाली असा सामना ज्या पद्धतीने आज पंचांची दाद द्यावी लागेल आमचे सुनील पाटील सरांचा पॅनल एका बाजूला जावेद परिसर कल्याण फिरोज सर कल्याण आणि सुनील पाटील सर स्वतः मुरबी स्वागत या शुंगळेच्या माध्यमातून येस डेफिनेटली पंचांची न्यायमूर्तीची भूमिका असते दोन्ही संघांना समान न्याय देणं हे त्यांचं कर्तव्य असतं आणि ते आपल्या कर्तव्याची अंमलबजावणी करत असताना सुनील पाटील पॅनल सर मुरबी तुम्हाला इथे पाहायला मिळते परेश कडके एक दोन षटकार दोन चौका त्याच्या बॅटमधून धावफलकेला वेग भरपूर धावा स्कोरबोर्डवरती परेश कडके म्हटला ना तर नशिबावर नाही तर मेहनतीवर विश्वास करणारा फलंदाज आहे यावेळी बायकरन म्हटला याच महिन्यामध्ये आणि यावर्षी भंडार फॉर्ममध्ये पुन्हा एकदा नक्कीच धावसंख्या जाळी आहे 30 आपण पाहतो या षटकाचा विचार केला दोन चेंडूंचा खेळ संपन्न व्हायचा आहे बाकी आहे चार चेंडूत गोलंदाज रोहन पाटील बाळायानं खर्च केला 11 धावा पहिल्या षटकात आले 8 धावा दुसऱ्या षटकात आले 11 धावा आणि तिसऱ्या षटकाच्या पहिल्या चार चेंडूवर आले 11 धावा गोलंदाज रोहन बाळा मोठा फटका काय फटका होता नजाकत होती चेंडू फेकून दिलाय आउट ऑफ द पार्क इट्स अ मॅक्सिमम षटकार थँक्यू डीजे व्हाट अ स्ट्रोक ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता शॉट ऑफ द नाईट परेश कडकेचा कडक फटका स्क्वेअर लेग कडे कुठना टेक और ए छक्का देख काय फटका आहे अगदी चेंडूकडे बघत राहिला की चेंडू खूप लांब लचक षटकार नक्की स्लॉग स्विपचा स्वीपचा प्रयत्न होता चांगला प्रयत्न आणि सक्सेसफुल प्रयत्न परेश कडकेचा हा कडक शॉट आपण पाहिला संघाची धावसंख्या बॅक टू बॅक दोन षटकार आले प्रवीण सर काय फलंदाजी करतोय जीवदान मिळालं त्यानंतर मात्र खेळपट्टीवर आक्रमक रूप धारण केलाय फलंदाज परेश कडके यानं अगदी बरोबर संगीत सम्राट एकनाथ माळी साहेबांचं एक गाणं आहे मिळालं जीवदान आणि खऱ्या तर बरसलाय हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता बीट झाले परफेक्ट यॉकर समबरी डिलिव्हरी आणि हा शेवटचा बॉल डॉट होतोय संघाची धावसंख्या आपण पाहतोय 3 षटकाच्या समाप्तीनंतर 12 सरासरीनं 36 धावा पहिल्या 3 षटका समाप्तीनंतर क्या बात आहे 36 धावा आणि 12 रन रेट परंतु शेवटचं शतक बाकी आहे आणि इथे 0 विकेट आपण पाहतोय चांगली पार्टनरशिप टीम रोडपालीकडून बबुल आणि परेश कडकेच्या माध्यमातून जबरदस्त सामना आपण पाहतोय आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांना सामोरं गेल्याशिवाय चांगल्या दिवसाची किंमत तुम्हाला कळत नाही वाईट दिवस म्हटलं ना तर कदाचित तो झेल सुटला हे थोडस वाईट असेल नक्कीच प्रवीण सर विचार केला दोन्ही संघ ताकदवर आहेत पण अनुभवाचा विचार केला तर रोडपाली संघासमोर नक्कीच आपण पाहिलं रोडपाली संघाचा अनुभव जास्त आहे मी म्हणेन एका बाजूला सुधीर पाटील अनुभवी आहेत मात्र रोडपाली संघाचा विचार केला तर नक्कीच शशी जाधव असतील बबुल असतील परेश त्यानंतर अनिकेतला आपण पाहतोय लखन भोईर हे अनुभवी खेळाडू आहेत बरेच वर्ष क्रिकेटची सेवा केली या खेळाडूंना आणि एका बाजूला सुधीर पाटील नक्कीच त्याच्या ताळमीत घडलेले नवनवीन चेहरे आपण दरवर्षी नवनवीन चेहरे पाहतो कानपोली संघामध्ये या वर्षीचा विचार केला रोहन सुद्धा चांगली गोलंदाजी करतोय करण सुद्धा नक्कीच करण सारखा नक्कीच खेळाडू या संघात असेल
येस डेफिनेटली करण पाटील म्हटला तर तोंडरे नाईट मध्ये मॅडन ओव्हर टाकणारा गोलंदाज आहे. वसर संघाला 16 धावेची गरज होती चार ओव्हर मध्ये आणि त्यावेळी करणने पहिली ओव्हर मॅडन टाकली आणि वसर संघाला चौथ्या ओव्हरची वाट पाहावी लागली. चौथ्या ओव्हर मध्ये वसर संघाने त्या 16 धावा चेस केल्या. इतकीच चांगली ताकदवर गोलंदाजी कानपोलीस संघाची आपण पाहिली. मॅच कडे जाऊया. शेवटचं शतक बॉलिंग ट्रॅक वरती येतोय गोलंदाज विराज पाटील. एक नौका गोलंदाज. येस डेफिनेटली नवीन चेहरा आपण पाहतोय विराज पाटील. आदेश मतीची अनुपस्थिती मात्र या संघात आपण पाहिली आज प्रवीण सर. डेफिनेटली करण पाटील झेड सोडला त्याचा कॉन्फिडन्स थोडा डाऊन झाला असेल. कदाचित आता विराजला ती संधी मिळाली. पहिला बॉल उडवला स्क्वेअर लेग कडे. बबुल बबुल पैसा वसूल, पैसा वसूल बॅटिंग षटकार. जबरदस्त फटका आपण पाहिला बबुल यांच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या 6 ने वाढली आहे. संघ जाऊन पोहोचलाय 42 विदाउट विकेट. 42 धावा. हाफ ट्रॅकर बॉल स्टँड अँड डिलिव्हर क्रॉस बॅटेड शॉट स्क्वेअर लेगच्या वरून सीमा पलीकडे आउट ऑफ द पार्क चे रन. ओपनिंग जोडी नॉट आउट. कदाचित आज 50 धावा कोणत्या टीमने बनवले नाही. 6 मॅच पहिले, 7वी मॅच आहे. रोटपाली संघ तो टार्गेट बनवू शकेल 50 वर. नक्कीच नक्कीच प्रवीण सर विचार केला तर या सामन्यात जो संघ जिंकेल तो सुपर 12 मध्ये डायरेक्ट क्वालिफाय होईल. कारण अगोदरच्या सामन्यात फक्त 33 धावा होत्या. येस डेफिनेटली हायेस्ट स्कोर टीम जाणार सुपर 8 मध्ये, सुपर 12 मध्ये. चांगली मॅच. बबुल बघत तयार. समोरच्या दिशेने उडला मिड विकेट कडे ग्राउंड शॉट अलंग द कापेट. रोहित पाटील खूप चांगले फिल्डिंग. फक्त एक धाव मिळेल. हनुमान नेहमी म्हटलं जातं की आयुष्यात यशस्वी होण्यासाठी हाताच्या रेषा नव्हे तर तुमच्या मनगटात ताकद असली पाहिजे आणि धोनी संघाच्या मनगटात ताकद आहे. धोनी संघामध्ये गुणवत्ता आहे. जरी धावा भरपूर असल्या तरी कानपोलीस संघ आहे. मुरबीमध्ये फायनलची मॅच खेळला, एका रात्रीत 5 बाईक जिंकला हा संघ देखील कमी नाही. याचा अर्थ की सेकंड इनिंग आपल्याला अगदी चुरशीची पाहायला मिळेल. नक्कीच मेहनतीची पराकाष्ठा करावीच लागेल मैदानात. नशिबावर नशीब सुद्धा असतं थोडंफार, मात्र मेहनत फार महत्वाची आहे. मेहनतीची पराकाष्ठा मैदानात करावी लागेल आणि ती मेहनत करताना हे दोन्ही सलामीचे फलंदाज एका बाजूला परेश कडके तर नॉन स्ट्राइकला बबुल फगत. परेश कडके तयार फिल्डिंगची व्यूहरचना. चला 20 मिनिटांमध्ये इनिंग समाप्त करायची आहे. 2:39 कदाचित अजून एक मॅच बाकी आहे. 3-4 आसपास आज टाइम होणार. फुल टॉस बॉल गॅप मध्ये वाढ स्ट्रोक डीप कव्हरला 4 रन. एक्सलंट परफॉर्मन्स परेश कडके कडक चौकार. हाय दैया. आउटस्टँडिंग शॉट. काय गॅप मध्ये फटका पॉइंटच्या अगदी जवळून आणि सरळ डीप कव्हर कडे 4 रन परेश कडके. नक्की जबरदस्त फटकेबाजी. खोलवर टप्प्याचा चेंडूचा चेंडू ट्रॅव्हल झाला आहे एक्स्ट्रा कव्हरला, डीप एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक दुसऱ्या धावेचा प्रयत्न. तू मयमय झाली आहे. कॉलिंग चुकीची मी म्हणेन. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र परेशनं आपलं काम तमाम केलंय. स्ट्राईक रोटेट केली आहे परेशनं. यट्स अंपायर चेक करतील क्रॉसिंग झाली की नाही. DRSच्या माध्यमातून नेमकं काय घडलं, कोण असेल रनआउट, क्रॉसिंगचा चान्स, संधी, स्ट्राईकर कोणाला मिळेल, अशा अनेक गोष्टी मैदानावरती घडल्या आणि DRSचा वापर केला जाईल. जिथून आपण हे वेबसाईट पाहतो ना हनुमानजी, तो तिथून क्रिकेटमध्ये जे आपण पाहायचो की अडथळे येत होते ते आता कमी झालेत. कारण लाईव्हचा आता चांगला वापर बैलगाडी शर्यत आणि क्रिकेटमध्ये केला जातो. नक्कीच नक्कीच नक्कीच. स्टार्टिंगला आपण पाहिलं एक कॅमेरा असायचा, त्यानंतर 2 कॅमेरे गेले, 3, 7, 10 कॅमेरे सुद्धा आपण पाहतोय क्रिकेटमध्ये. टेनिस क्रिकेटनं जी उंच भरारी घेतली आहे ती फार महत्वाची आहे प्रवीण सर. डेफिनेटली तुमची किंमत तुम्हाला वाढवायची असेल तर स्वतःमध्ये गुंतवणूक करा. आणि प्राप्ती लाईव्ह जितू गोंदलेने स्वतःमध्ये गुंतवणूक केली. सुरुवातीला एक कॅमेरा, त्यानंतर 2, 3, 4. आम्ही आदूला देखील पाहिला, सुजयला देखील पाहिला या टीममध्ये काम करताना. आता निकेश आणि जितू आणि शिवाजी यांचं चांगलं टेलिकास्ट. इट्स बबुल इज आउट. येस स्ट्राईक रोटेट झाली आहे. परेश कडके स्ट्राईक वरती येणार. थर्ड अंपायरचा कॉल येतोय. 12th मॅन तुमचा दोन्ही टीमचा इथे उपस्थित आहे. बबुल आउट होणार आणि परेश कडके स्ट्राईक एंडला. नक्कीच धावचीच्या स्वरूपात पहिला गडी बाद झाला बबुल भगत. संघाची धावसंख्या आपण पाहतोय 48
48 धावा एक गडी बाद. यस, परेश खटके प्रॉपिंग क्रीज मध्ये सेफ होता आणि त्यामुळे स्ट्राइक रोटेट झाले आणि बबुल भगत इथे नॉन स्ट्राइक एंडला आउट झाले. परंतु शेवटचे चेंडू बाकी असतील 2 आणि आता धाव फलकावरती धावा आहेत एकूण 48 धावा. व्हाट अ मॅच. यश कशाला म्हणतात बघा, 1988 मध्ये सचिन रमेश तेंडुलकर सर धावीला इंग्रजी भाषेत नापास झाले इंग्रजी विषयात, परंतु आज धावीच्या इंग्रजी पुस्तकामध्ये सचिन रमेश तेंडुलकर यांचा धडा देखील आहे. याला यश म्हणतात. तुमचा संघर्ष तुम्हाला घडवतो, तुमची मेहनत तुम्हाला घडवते आणि आज संघर्ष करण्याची वेळ विराजकडे आता आली आहे. शेवटचे 2 बॉल 48 धावा. बॉल तयार, उडवलाय मिस टायमिंगचा फटका परेश खडकेचा झेल, सोडलाय दुसऱ्यांदा नितेश पाटीलची चुकी. एक चुकी करण पाटील आणि दुसरी चुकी नितेश पाटील आणि स्ट्राइक रोटेट पुन्हा परेश खडकेला. नक्कीच या स्पर्धेतील उच्चांक गाठलाय प्रवीण सर, 50 धावा धावपळकी लागला. एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो रोडपाली क्रिकेट संघासाठी. आजच्या रजनीतील पहिला नक्कीच अर्धशतक नक्कीच रोडपाली संघाच्या नावावर. मॅच नंबर 7 50 धावा कंप्लीट. 6 मॅच मध्ये फक्त 49 टार्गेट होत आणि आजचा हाय स्कोर. शेवटचा बॉल तडाखा, चेतन पाटील तर 3 कॅश ड्रॉप. इम्पॉसिबल क्रिकेट, अनबिलिव्हेबल, विश्वास बसत नाही. 3 जेल सोडले कानपोलीने सुधीर पाटील आणि कफलावरती 8 निश्चित आले असतील. थोडा सरप्राईज मिळाला कानपोली टीमला. करण, चेतन, त्याच्यानंतर निखिल, काय मॅच रंगली बघा. आणि टार्गेट सेट केलं ते 1 धाव फलकावरती 52. कंपल्सरी चेसिंगची मॅच आहे आणि टीम कानपोली करायचे 53 येणार आहेत 4 ओव्हर मध्ये. नक्की 24 चेंडू आणि 53 धावेंचा पाठलाग करायचा आहे. करणनं झेल सोडला, त्यानंतर नितेशनं झेल सोडला, आता चेतननं अंतिम चेंडूवर झेल सोडला आणि 52 धावांचा डोंगर उभा केला नक्की श्याम स्पोर्ट्स रोडपाली क्रिकेट संघानं. उर्वरित 24 चेंडू आणि 53 धावेंचा पाठलाग करताना कुठल्या पद्धतीने फलंदाजी करेल.
53 रनों की जरूरत है और इसी 53 रनों का लक्ष्य का पीछा करने के लिए युग इलेवन वैकुंठवासी ज्ञानेश्वर प्रतिष्ठान कनपोली टीम के दो आरंभिक बल्लेबाज आप देख सकते हैं। हालांकि अभी अभी खेली गई मुरबी के मैदान के ऊपर माजी सरपंच चषक विश्वनाथ शेख ठाकुर स्मृति चषक में क्या दमदार परफॉर्मेंस दिया था कानपोली टीम ने। अगेंस्ट वाकलन को भी यहां पर टक्कर दी थी, अगर वो फाइनल जीतते तो 11 बाइक के विजेता वो टीम बन सकती थी, लेकिन 5 बाइक लेकर सेकंड रनर अप के स्थान पर रही ये टीम। और इसके बाद अभी अभी खेली गई नाइट टूर्नामेंट जिन्हें वाइल्ड कार्ड एंट्री मिली थी गाउदेवी उसरली चषक सरपंच चषक में, जहां पर उन्होंने काफी दमदार परफॉर्मेंस दिया। तो राहुल भूषण भाईकर टीम के कप्तान है, मुकेश भी है, तो दोनों टीमों के कप्तान है। टॉस करेंगे हम, तो अपन टॉस करिया अर्जुन अरुण मात्रे साहबाना विनंती करतो की आपण याव, अरुण मात्रे साहबाना विनंती करतो की आपण टॉस करण्यासाठी याव। मुकेश या, दोन्ही कॅप्टन आहेत त्या ठिकाणी, तो बिल्कुल चलते हैं मुकाबले की तरफ। गेंदबाज लखन पहली गेंद के ऊपर बड़ा शॉट खेलने का प्रयास था बल्लेबाज रोहित पाटिल का डॉट बॉल के साथ। यहां पर गेंदबाज लखन ने अपनी शुरुआत करते हुए, तो सिक्का उछलेगा, टॉस जीता है गाउदेवी बलबली टीम ने। दोनों टीमों को शुभकामना देना चाहेंगे, आज के रात्रि का अंतिम मुकाबला इन दोनों टीमों के बीच में होगा सुपर 12 के लिए। चलिए ये मौका था, अगर इस कैच को पकड़ते तो बल्लेबाज बिल्कुल मैदान से बाहर लौट सकते थे रोहित पाटिल। दो लगातार गेंदे रोशन डॉट आ चुकी है, और ऐसे हालातों में चर्चा करेंगे ना तो निश्चित तौर पर आप खड़े खड़े जो शॉट सिलेक्शन कर रहे हैं उसकी वजह से दिक्कत ही हो रही है। लखन के पास कई सालों का अनुभव है, सबसे एक्सपीरियंस खिलाड़ी लखन बिल्कुल जाने जाते। स्लोवर किया था, जल्दी पढ़ लिया इस गेंद को, भले दो गेंदे आप डॉट निकालेंगे लेकिन उसके बाद जवाब है मेरे पास, और गेंद को फेंक दिया सीमा रेखा पार 6 रन। ये भी शॉट अच्छा है, गैप ढूंढने की कोशिश जरूर की थी लेकिन फील्डर तैनात है, वाइडिश लॉन्ग ऑफ पे जाकर उठाएंगे और परेश कड़के तब तक एक रन लेने का पर्याप्त समय है, और इस एक रनों की मदद से अब तक टीम का बढ़ता हुआ स्कोर है टोटल 7 रन। प्रति ओवर में 13-14 भी रन बना पाती है तो वैकुंठवासी ज्ञानेश्वर प्रतिष्ठान युग इलेवन कानपोली टीम मुकाबले में बनी रहेगी जरूर, लेकिन उसके लिए जो परेश कड़के ने पारी खेली थी ना वो पारी आपको खेलना जरूरी होगा। परेश कड़के ने अकेले बल्लेबाज ने रन बनाए टोटल 3 छक्के 3 चौके, तो टोटल उन्होंने रन बनाया अपने पारी में 3 छक्के और 3 चौकों की मदद से। फिलहाल एक कैच लेते पहले तो बहुत सारे रन बच सकते थे। शॉर्ट पिच लाइन की बॉल ऑन साइड में खेला है, मिड विकेट में खिलाड़ी तैनात है, उठाएंगे एक रन मिलेगा एक रनों की मदद से। फिलहाल कनपोली टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ टोटल 8 रनों के ऊपर, जीतने के लिए 53 रनों का लक्ष्य है। शुरुआत अब अच्छी नजर आती हुई अभी तक 35 रनों की शानदार पारी के लिए परेश कड़के ने, और अगर वो एक कैच लेते तो 29 रन बच सकते थे। टेस्ट बॉल पड़ने के बाद थोड़ी सी नीचे रही डॉट बॉल की समाप्ति, और इसी के साथ ओवर नंबर पहला ओवर समाप्त, और पहले ओवर का खेल समाप्त होने के बाद कानपोली टीम की रन संख्या है 8 रन बगैर विकेट को नुकसान के ऊपर। जीतने के लिए चाहिए अंतिम गेंदे 18 और रन चाहिए 45 की जरूरत। थैंक यू डीजे। चलिए नो टीम मीटिंग, आपको तुरंत फील्डिंग की व्यूहरचना करना है। श्याम स्पोर्ट्स रोडपाली टीम के कप्तान से हम गुजारिश करते हैं कि 20 मिनट का समय आपके पास, उस 20 मिनट में आप इनिंग समाप्त कर सकते हैं। हर एक ओवर में आप टीम मीटिंग नहीं लेंगे, ये कमिटी लगातार सूचना दे रही है और इस नियमों का पालन करना आपके लिए भी जरूरी होगा। ओवर नंबर पहला समाप्त, जो रन रेट 13.5 से बनाना था अब वो रिक्वायर्ड रन रेट थोड़ा सा बढ़ चुका है, यानी कि प्रति ओवर जीतने के लिए 15 रन चाहिए तभी तो ये मुकाबला बन सकता है। फिलहाल पहली गेंदबाजी
काफी शानदार देखने को मिली। और इस मरतबा गेंदबाजी में परिवर्तन, दूर वाली छोर से गेंदबाजी के मार्ग पर रोहन पाटिल बॉलिंग मार्ग पर आप देख सकते हैं राइट हैंडर बॉलर। जिंदगी स्टेशन जैसी है जनाब, मिलते बहुत है लेकिन वक्त के साथ सब चले जाते हैं। यहां पर देखेंगे वक्त के साथ चले जाएंगे या अपने टीम को रुककर एक बड़ा प्लेटफॉर्म दे पाएंगे। बल्लेबाज रोहित पिछली 5 गेंदे उस बल्लेबाज ने खेली और चेतन ने 1 गेंद खेली है। बाइकरमैन यानी कि टीम का बैटल कानपुली विपक्ष रोडपाली के बीच में, ये बड़ी लड़ाई जीतेगा सुपर 12 में जगह होगी। पहली गेंद खराब है और इस गेंद को अंपायर ने दिया नो बॉल करार, यानी कि रन मिलेंगे 5 शायद आम आदमी का हाथ कांग्रेस के साथ। ये मिला किस्मत का पंजा।
व्यूहरचना कीजिए। अब आने वाली गेंदे बची है 13 और जीतने के लिए चाहिए 35 35 रनों की बिल्कुल आवश्यकता है। देखिए पहले ओवर में 8 रन आए थे, टोटल रन संख्या बनी है 8 और इस गेंदबाज ने पहली गेंद के ऊपर पंजा मिलने के बाद भी सिर्फ 5 रन खर्च किए। इससे उम्दा किस्म की गेंदबाजी कहां आपको देखने को मिलेगी। बघा विनंती करतो आम्ही पुन्हा एकदा रोडपाली टीमला, कमिटी आम्हाला वारंवार इशारा करते की आपण जास्त टीम मीटिंग घेऊ नका प्लीज, आपल्याला विनंती असेल तो। चलिए बिल्कुल आने वाली गेंदे बची है टोटल 13, ये गेंद के ऊपर कोई बड़ा शॉट आता है तो शायद कानपुरी टीम इस मुकाबले में अपनी पकड़ मजबूत बना सकती है। 35 चाहिए, 35 रन चाहिए 13 गेंदों के ऊपर। नए बैट्समैन न्यू बैटर निखिल पाटिल को आप देख सकते हैं बल्लेबाजी के लिए। बिल्कुल सुनील स्वागत है आपका, बेहतरीन लेफ्ट हैंडर के बल्लेबाज जाने जाते हैं। शॉट बड़ा है, एक बड़े शॉट की तलाश थी और गेंद को फेंका है लॉन्ग ऑफ सी मारे का पार, 6 रनों के लिए ओवर की समाप्ति। 2 ओवर के बाद कानपोली टीम की रन संख्या बनी है टोटल 24 रन, जीतने के लिए चाहिए 12 गेंदे 29 रनों की आवश्यकता। ठोक दीजिए। अभी भी सन्नाटा है, सन्नाटा, क्योंकि जानते हैं ये दोनों टीमें बिल्कुल अभी तक हार मानने को तैयार नहीं है। इसी छक्कों के साथ रोशन मुकाबला 50-50 बैलेंस बना है, ना यहां पर मुकाबला जीती है कानपोली, ना यहां पर मुकाबला अभी तक जीती है रोडपाली। आखिरकार जीतेगा कौन और इस बड़े लक्ष्य के साथ बाई लेकर सुपर 12 सुपर 12 में जगह कौन सी टीम बना पाएगी, क्योंकि 12 में चाहिए 29 रनों की आवश्यकता। कड़ी से कड़ी जोड़ते जाओ तो जंजीर बन जाती है और मेहनत पर मेहनत करो तो तकदीर बन जाती है। गेंदबाजी में परिवर्तन, शायद अनिकेत पाटिल ये भी अनुभवी खिलाड़ी है। लखन बबूल अनिकेत शशि बहुत सालों से क्रिकेट खेला है उन्होंने। राइट हैंड बॉलर आप देख सकते हैं, बैटर अंपायर से कुछ बातचीत करते हुए हल्की सी। तो बिल्कुल आने वाली है 12 गेंदों में चाहिए 29 की आवश्यकता। स्ट्राइक एंड पर बल्लेबाज आप देख सकते हैं रोहित चेतन पाटिल, जिनके बल्ले से एक चौका निकला है और उनके साथी बल्लेबाज है निखिल पाटिल। पहली गेंद स्लोवर डालने की कोशिश, क्रॉस पैडेड खेलने का ये प्रयास किया था। अनिकेत की एक खासियत है कि ये जब गेंद फिंगर रोल करते हैं ना, जब पड़ता है टप्पा तो इनकी गेंदों को परखना बहुत मुश्किल होता है, क्योंकि दोनों टर्न करने की ताकत इस अनिकेत में है। और देखिए अपने अनुभव का इस्तेमाल पूरी तरीके से अब कानपोली टीम के बल्लेबाजों के ऊपर करते हुए 11 गेंदे जीतने के लिए चाहिए 29 रनों की आवश्यकता। इस ओवर में कम से कम 12-13 रन भी आते हैं तो अंतिम ओवर में 16 या 15 रन, निर्णायक मुकाबला जो इतने रात्रि में ठीक 3 बजे का समय है और अभी भी काफी सारे दर्शक है, बहुत सारे दर्शक है मैं कहूंगा इतनी भी रात्रि में। आज शॉट अच्छा है बल्ले के रडार में, फेंक दिया लॉन्ग ऑन के पार, सीमा रेखा 6 रन। खलनायक अब चाहिए 10 गेंदों में 23 रनों की बिल्कुल आवश्यकता है। एक सपने को टूटकर चकनाचूर हो जाने के बाद दूसरा सपना देखने का हौसले को ही जिंदगी कहते हैं। और ये लीजिए एक डॉट बॉल आने के बाद ये बड़ा छक्का तुरंत जवाब दिया बल्लेबाज चेतन पाटिल ने, गेंदबाज अनिकेत राइट आर्म ओवर द विकेट से। ये भी शॉट अच्छा है, फ्लाइट इट, दैट्स गॉन माइटी, इट्स गॉन अ फ्लाइटी, इट्स अ 6। बची है 17। रोशन मेरे ख्याल से चर्चा करेंगे ना, इतने रात्रि में 3 बजे किसी भी टूर्नामेंट में इतने दर्शक नहीं देखे, बहुत सारे दर्शक नजर आते हुए। याद है मेला पिक्चर में एक डायलॉग बनाया गया था
कि शेर का शिकार करने के लिए कौन सा जाल बिछा इन लोमड़ियों ने, तब डाकू गुज्जर ने आवाज लगाई थी, मेला चंदनपुर गांव में मेला लगेगा। और बिल्कुल आज देवी चापाड़ा मैदान के ऊपर ये क्रिकेट का कुंभ मेला आपके सामने नजर आता हुआ। 9 गेंदे 17 की दूरी, व्हाट अ मैच। बार बार हार कर जिसके मन से एक ही आवाज आए, एक कोशिश और कर वही होता है असली विजेता। क्या कोशिश गेंदबाज करेंगे या बल्लेबाज। स्लोवर गेंद थी ऑन साइड में अलोंग द कार्पेट, मिड विकेट का खिलाड़ी डीप में आकर गेंद को उठाए, फील्ड एक रन कंप्लीट, नहीं लेना चाहते दूसरा, अपना काम तमाम किया चेतन पाटिल ने और इसे एक रनों की मदद से फिलहाल टीम का बढ़ता हुआ स्कोर है। स्कोर कार्ड के ऊपर 37 37 रन, एक विकेट के नुकसान के ऊपर अब रन और गेंदों के बीच में फासला 8 गेंदें बची है और जीतने के लिए 16 रनों की जरूरत, 16 का टोला। बालचंद अभी कह रहे थे कि मुझे कल रूरन में जाना है, जल्दी सोना है, लेकिन नींद नहीं आ रही है शायद क्योंकि उनका आयोजन है। तो चलिए 8 में चाहिए 16, किसका होगा 16 का टोला, क्योंकि इतने रात्रि में बिल्कुल यह मुकाबला इतने ठंडी में गर्माहट पैदा करने वाला। अच्छी गेंद है, यही गेंद की तलाश थी रोडपाली टीम को और ये गेंद बिल्कुल आपको नजर आती हुई डॉट बॉल की समाप्ति। अब समीकरण बदलेगा, 7 गेंदें बची है, 16 रनों की आवश्यकता, 2 छक्के जरूर निकले और उसके बाद अनिकेत ने ये डॉट बॉल निकाली। सुबह पढ़ो या रात को हमेशा दिल में रखो इस बात को, सफल बनना है एक दिन अपने आप को। लखन ने क्या बेहतरीन ओवर फेंका था, उसके बाद रोहन पाटिल ने भी शानदार गेंदबाजी की और मेरे ख्याल से रोहन ने पहली 5 गेंदों में सिर्फ 10 ही रन दिए थे, अंतिम गेंद के ऊपर वो 6 आया था और उसके बाद ये अनिकेत के ऊपर कड़क प्रहार नजर आते हुए। आगे आकर खेलने का प्रयास, डॉट बॉल की समाप्ति, मुकाबला बना है, अब चाहिए 6 गेंदे 16 रनों की जरूरत। प्रवीण सर अतिशय दर्जेदार मॅच चा आपण आगाज पाहता, 7 चेंडू 16, कोणता संघ येथे विजय 16 करेल। तो चलिए फील्डिंग लगाइए, 6 गेंदों में चाहिए 16। इतनी बड़ी आवाज आ रही रोशन पीछे कि 1000 रुपए की बेट लगाते हो क्या, अब किसके ऊपर लगाओ। ये दोनों टीमों अभी भी ऐसी टक्कर दे रही ना कि कानपोली आगे जाएगी तो मेरे ख्याल से ये रोडपाली आगे जाएगी, जाएगा कौन, अभी भी मुकाबला बैलेंस है। समय विश्वास सम्मान या इससे पंछी है ना जो एक बार उड़ जाएंगे तो कभी वापस नहीं आते, लेकिन क्या इस मैच में 6 में 16 क्या कानपोली टीम बना पाएगी और ये 6 में 16 को बचाने के लिए अब रोडपाली टीम की तरफ से गेंदबाज सूरज भुईर को लाया गया है, क्या सूरज इन रनों को बचा पाएगा। और जो बल्लेबाज है स्ट्राइक एंड पर चेतन, जिसने 2 छक्के लगाकर कानपोली टीम को इस मुकाबले में जिंदा रखा है, कौन जाएगा सुपर 12 में। इसके बाद आखिरी मुकाबला होगा ढौलेपाड़ा विपक्ष गुलवली के बीच में, तो हर छक्के के लिए सागर पाटिल इनके ओर से 500 रुपए का इनाम है। चलिए क्या होगा इस मुकाबले की गनीमा, आने वाला समय ही बता पाएगा। जीवन में तूफान आना भी जरूरी है, तभी पता चलता है कि कौन हाथ पकड़ता है और कौन साथ छोड़ता है। पहली गेंद लॉफ्ट हिट किया है फील्डर के ऊपर से, परेश भाई पाटिल के बैनर को हिट करता हुआ, दमदार हिट छे। बड़ा हिट, अब 5 गेंदों में चाहिए 10 रनों की आवश्यकता। रोशन याद है कि दोस्तों वेस्ट इंडीज टीम के लिए आईसीसी T20 वर्ल्ड कप खेलने के लिए पैसे नहीं थे, वो पैसे भारतीय क्रिकेट बोर्ड ने पे किए और उसी पैसों की कीमत रखते हुए वेस्ट इंडीज टीम ने इंग्लैंड को परास्त किया। बेन स्टोक को कार्लोस ब्रैथवेट ने 4 छक्के दागे और वो वहां पर चैंपियन बने और उसके बाद डीजे ब्राव का गाना बजने लगा, चैंपियन इज द चैंपियन, वेस्ट इंडीज द चैंपियन। क्या इस मुकाबले में संघर्ष करेगी दोनों टीमें,
प्रेशर प्रेशर प्रेशर। जिंदगी का रास्ता इतना आसान नहीं होता, बिना संघर्ष किए कोई महान नहीं होता। अरे जब तक ना पड़े हथौड़े के घाव, तब तक पत्थर भी भगवान नहीं होता। क्या ये मुकाबले में संघर्ष करेगी, जन्म से कोई बड़ा नहीं होता। असल में खुद को मेहनत करके अपने हाथों से अपनी किस्मत लिखनी पड़ती है। यह अच्छा शॉट है, जल्दी खींच लेता इस गेंद को, मिड विकेट की तरफ खेला है। एक रन कंप्लीट, दूसरी की कोशिश, स्ट्राइक लेना चाहते हैं लेकिन बल्लेबाज नो स्ट्राइक रोटेशन शायद अंपायर जताते हुए कि दोनों बल्लेबाजों को क्रीज छोड़ना चाहिए था। एक कैम से बिल्कुल दौड़े आ रहे थे चेतन, लेकिन निखिल ने वो स्ट्राइक नहीं छोड़ी। रन मिलेगा मात्र सिंगल, और सिंगल्स की मदद से टीम का स्कोर पहुंचा है 44, 44 रनों के ऊपर। जीतने के लिए 4 बॉल और 9 रनों की आवश्यकता है। तुरंत विकेट कीपर ने यह चालाकी दिखाई, हल्की सी भी मिसफील्ड होती ना विकेट कीपर के हाथों से तो मेरे ख्याल से बल्लेबाज को नॉन स्ट्राइक एंड पर, माफ कीजिएगा, आउट स्ट्राइक एंड पर भी आ सकते थे चेतन पाटिल, अगर विकेट कीपर हल्की सी वो गलती करते। लेकिन अच्छा यहां पर विकेट कीपिंग की भूमिका, एक रन सतर्क विकेट कीपर आपको देखने को मिले। अब 4 गेंदों में चाहिए 8-9 रनों की आवश्यकता। जबरदस्त मुकाबला, ये मुकाबले में अगर मगर तो स्थान नहीं होता, लेकिन परेश कड़के का वो कैच लेते ना तो 29 रन बच सकते थे। लेकिन परेश कड़के जिसको जीवन दान मिलता है ना, वो खुकार शेर की तरह टूट पड़ते हैं, और वही परेश कड़के की खुकार बल्लेबाजी आपको देखने को मिली। लेकिन उसका जवाब देते हुए कानपोली टीम अब तक 4 में चाहिए 9। क्रॉस बैटर खेलने का प्रयास, टारगेट हिट होता तो यह मामला बन सकता था, लेकिन रन तेजी के साथ चुराया। एक एक रन इंपॉर्टेंट है। जी हां, बल्ले पर लगी थी गेंद, विकेट कीपर के पीछे अच्छी फील्डिंग नजर आती हुई, यही दर्शाते हुए अंपायर की ये बल्ले पर लगी, वरना ऐसा लग रहा था कि लेग स्टंप छोड़ती भी। लेकिन एक रन मिलेगा, एक के साथ रन पहुंचे हैं टोटल 45 रन। अब 3 गेंदे चाहिए, 8 रनों की आवश्यकता। अपने संघर्ष को अपना जुनून बना लो, जब तक वो तुम्हारी कहानी ना लिख दे। चेतन पाटिल स्ट्राइक इन पर बल्लेबाज, साथी बल्लेबाज निखिल जानकारी देते हुए। लेकिन चलिए, सूरज भोईर ने रोशन छक्का आने के बाद 2 सिंगल खर्च किए, यानी उनमें भी वो काबिले थे कि आप मारिए, मैं आपको रोकने की ताकत रखता हूं। तो चाहिए 3 बॉल, 8 रनों की जरूरत। ये शॉट अलोंग द कारपेट, एक रन कंप्लीट है, दूसरे के लिए मिसफील्ड हुई है। मौका मिलेगा बल्लेबाज को, अब आने वाली गेंदे बची है 2, चाहिए 6। ये तालियों की गूंज रोशन इतनी साफ बताई दे रही है कि 2 में चाहिए 6। ये कानपोली टीम के समर्थकों को भरोसा है चेतन के ऊपर, लेकिन रोडपाली टीम के समर्थकों को भी भरोसा है मेरे ख्याल से रोडपाली टीम के गेंदबाज के ऊपर। अंतिम गेंदे 2 और चाहिए 8 रन। अब आप कीजिएगा 6, 3 में 8 चाहिए थे, चलिए 8 देखा तो तुरंत बोले अरे 6, मेरे को लगा सो रहे थे सभी। मैच गरम है। 2 बॉल में चाहिए टोटल 6 रनों की जरूरत। जिंदगी खेलती भी उसी के साथ है, जो खिलाड़ी बेहतरीन होता है। दर्द सबके एक है मगर हौसले सबके अलग है। कोई हताश होकर बिखर गया तो कोई संघर्ष करके निखर गया। 2 गेंदे 6 की दूरी, सूरज या चेतन, चेतन या सूरज, गेंदबाज तैयार। ये ठोका है 6, ये कैच है, ये कैच है, ये मुकाबले में कमबैक। बढ़िया यहां पर फील्डिंग और मुकाबला बैलेंस, 1 बॉल 6 की जरूरत। व्हाट अ मैच, ठोक दीजिए। तो चलिए, 1 बॉल चाहिए 6 रनों की जरूरत। एक समय ऐसा लग रहा था कि ये 6 जाने वाला था। कानपोली टीम के दर्शक घुसने ही वाले थे कि वहां पर रोडपाली के खिलाड़ी ने कैच पकड़ा और इस मैच को फिर से बनाए रखा। अगर नंबर आता है 6 तो नॉन्टी भाई, इनके बैल का नाम क्या है, बाग्या
वाघा बैल के मालक, इनके ओर से आएगा 1000 का इनाम, और विनायक गायकर यानी कि डबल धमाका इनके ओर से दिया जाएगा 1000 का इनाम, 2000 चलिए नहीं पैसा है बापूजी की नोटे उनके जेब में, तो चलिए एक बॉल में चाहिए 6 रनों की बिल्कुल आवश्यकता। स्ट्राइक इन पर बैटर होंगे विराज और एक तरफ होंगे गेंदबाज सूरज। दिल साफ होगा तो हर गुना माफ होगा, हिसाब तेरे कमाई का नहीं मेरे दोस्त, तेरे कर्मों का होगा। लेकिन इस मुकाबले में इतने रात्रि में फिर भी 600 से अधिक दर्शक मैच का आनंद ले रहे, वही इन सभी दर्शकों का हम तहे दिल से स्वागत करते हैं। तो चलिए आप देखेंगे एक बॉल में चाहिए 6 रनों की आवश्यकता, जीतेगा कौन जीतेगा कौन, लेकिन जो भी जीतेगा ना उनके समर्थक इतना जल्लोष करेंगे, इतना जल्लोष कि डीजे एक ऐसा गाना आप रेडी रखिए कि ये गाने के सुनते ही बिल्कुल बौखला उठेंगे उनके सभी दर्शक। छोटी सी जिंदगी में गुरूर कम होना चाहिए, एवरीथिंग इज पॉसिबल, बस आपके सोच में दम होना चाहिए। अब सोच किसकी होगी, तो चलिए बिल्कुल एक बॉल चाहिए 6 की दूरी, क्या बोल विराज हिंदुस्तान के खिलाफ, हिंदुस्तान के कप्तान महेंद्र सिंह ने श्रीलंका टीम के खिलाफ छक्का दागकर हिंदुस्तान टीम को 2011 का वर्ल्ड कप दिया था, उसी तरह यह छक्का आएगा या शाम स्पोर्ट्स रोड वाली टीम का गेंदबाज ये डॉट बॉल फेंकेगा। जो जीतेगा सुपर 12 में जाएगा, अंतिम रात्रि में आएगी वो टीम सीधा। बल्लेबाज है स्ट्राइक इन पर विराज और गेंदबाज है सूरज। एक बॉल 6 की जरूरत, फील्डिंग में थोड़ा सा परिवर्तन, लेकिन मुकाबला पसंद आया तो एक बॉल में 6 जोरदार तालियां दोस्तों दोनों टीमों के लिए। तो ये मुकाबला हुआ फिनिश और दिल दहला देने वाला हार्ट ये मुकाबला जीता है जरूर रोडपाली टीम, अभिनंदन। बघा जर परेश कडकेचा झेल जर तो सोडला नसता, बघा तुम्ही वरती चढू नका, रोडपाली क्रिकेट संघ खेळाडू आपल्या समर्थकांना सांगा की वरती